गोष्टीचे नाव आहे दोन भांडी. एकदा नदीला मोठा पूर आला. 3 दिवसांनी पूर ओसरला. नदीच्या पाण्यात एक तांब्याचे व एक मातीचे अशी दोन भांडी तरंगत होती. तांब्याच्या भांड्याने मातीच्या भांड्याकडे पाहिले व ते त्याला म्हणाले, मित्रा, तू तर मऊ मातीपासून तयार झाला आहेस. तू नाजूक आहेस. तुझी इच्छा असेल तर माझ्याजवळ ये, मी तुझे रक्षण करीन. तुझ्या चांगुलपणाबद्दल मी तुझा आभारी आहे, मातीचे भांडे म्हणाले. पण मी तुझ्याजवळ येण्याचे धाडस करणार नाही. तू खूप मजबूत आणि कणखर आहेस. मी खूप दुबळा आहे. चुकून जर का आपला एकमेकांना धक्का लागला तर माझे तुकडे तुकडे होतील. तू खरोखरच जर माझा हितचिंतक असशील तर कृपया माझ्यापासून दूर रहा. एवढे बोलून ते मातीचे भांडे तांब्याच्या भांड्यापासून दूरवर तरंगत गेले. या गोष्टीचे तात्पर्य काय आहे? सबळांपासून दूर राहण्यातच आपले हित असते. मुलांना अशाच नवनवीन गोष्टी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.